मित्रांनो आपण आपल्या अलाइट मोशन ऍप्लिकेशनच्या इंटरफेस वरती आलेलो या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा बुक मार्क प्रिसेट आणि घ्यायचे बीट बुक मार्क प्रिसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय आहे प्लसवरती क्लिक करायचंय कर मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्यानंतर जे मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे त्यातील तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही स्वतःचाच फोटो यूज करायचंय सो या ठिकाणी बघू शकता मी माझा फोटो यूज केलेला आहे त्याच्यानंतर काय करायचंय हा फोटो जो आहे आपला हा आपण इथं एंडपर्यंत वाढवून घ्यायचा ओके एंडपर्यंत फोटो वाढवलेला आहे आपण सो त्यानंतर काय करायचं लॉंग प्रेस करून फोटोला बॅकग्राऊंडला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या बीट जवळ यायचं आहे पाच पॉईंट चौदापर्यंत प्लसवरती क्लिक करायचं आहे परत एक रेक्टँगल ॲड करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे कलर अँड फिलमध्ये जाऊन ब्लॅक कलर द्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथून आज याचा रिमूव्ह करायचा लॉंग प्रेस करून याला पूर्ण बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे फोटोच्या वरती ओके यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ब्लेंडिंग अँड ऑपासिटी आहे यात तुम्हाला काही सुद्धा छेडछाडी करायची नाही जस्ट इथे मध्ये जायचं आहे ॲड मध्ये जाऊन वरती सर्च करायचं आहे बी एल आय एन के ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर फ्रिक्वेन्सी याची साधारणतः साडेसात ठेवायचे ओके फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे आपण इतकी त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो बॅकग्राऊंडला फोटो आहे सेम तोच फोटो आपल्याला वरती ॲड करायचा आहे तर या ठिकाणी मी एक फोटो माझा ॲड करून घेतो थोडीशी साईज कमी करायचे ओके साईज कमी केल्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे जस्ट यावरती परत प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल इथं बघू शकता कॉर्नर रेक्टँगल आहे तो ॲड करायचं आहे राऊंडेड रेक्टँगल त्याला आपण म्हणतो तर याची साईज थोडीशी वाढवायची या टाईपमध्ये साईज वाढवल्यानंतर बघू शकता इतकी साईज होईल नंतर जस्ट यावरतीच क्लिक करायचं आहे एडिट शेपमध्ये जायचं आहे ओके एडिट शेपमध्ये गेल्यानंतर याचा वाय ॲक्सिस जो आहे तो या टाईपमध्ये वरती वाढवायचा आहे आणि असा फोर बाय फाय रेशो होईल या टाईपमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे दोन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे दोन्हीलाही सिलेक्ट केल्यानंतर जस या जस्ट या ठिकाणी बघू शकता दोन्हीला सिलेक्ट केल्यानंतर जो मिडलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे अजून एक वेळेस दाखवतो दोन्हीला सिलेक्ट करायचं वरती जे तीन ऑप्शन आहे तीन चार त्यातील दोन नंबर्स आहे त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे ग्रुप क्रिएट होऊन जाईल तर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन शॅडो याचा जस्ट अनेबल्ड करायचं आहे शॅडोची साईज या टाईपमध्ये इथं बघू शकता चाळीस करून घ्यायचे ओके चाळीस केलेली आहे शॅडोची साईज त्याच्यानंतर पोजिशन वगैरे तुम्ही या साईडला प्रकारे स्क्रोल करून घेऊ शकता ओके एकाच बाजूला शाळून दिसायला पाहिजे लाँग प्रेस करायचं म्हणजे फोटोवरती या बाजूला असा घ्यायचा आहे आपला जो काय आहे इमेज असतो थोडासा लहान करून घ्यायचा आहे इथं अशा प्रकारे सेट करायचा आहे ग्रुप जस्ट जो आहे हा ग्रुप आपण एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे लाँग प्रेस करायचा आहे बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे ग्रुप इथं बघू शकता हे एस पी क्रिएशन आहे याच्यापेक्षा पण खाली यायला पाहिजे आपला ओके okay, तर इथं मी अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे बघू शकता हा रेक्टँगल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या एस पी क्रिएशन लिहिलेलं आहे त्यावरती जायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इमोजी दिलेला आहे तो इमोजी तुम्ही या टाईपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे इमोजीचा पी एन जी एक मोठा इमोजी करायचा आहे जो इथं आपला सेट असेल या ठिकाणी प्लस त्यालाच डुप्लिकेट करून घेऊ शकता डुप्लिकेट केल्यानंतर एक खाली घ्यायचं आहे साईज याची कमी करून घ्यायची आहे साईज कमी केल्यानंतर इथं अशा प्रकारे हा सेट करायचा आहे ओके दोन्हीला सिलेक्ट करायचं आहे एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एस पी क्रिएशन याच्यावरती करून घ्यायचं या ठिकाणी जस्ट क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमचं काही नाव लिहू शकता ठीक आहे तर या ठिकाणी जे काही तुम्हाला टाईप करायचं असेल ते तुम्ही टाईप करून घेऊ शकता तुमचं बाय डिफॉल्ट जे काही नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता ओके एडिट केल्यानंतर इथं बघू शकता यावरती तर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत सो या ठिकाणी सगळ्यातपर्यंत बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे जो आपला इमोज आहेत या दोन्ही इमोजीला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर कालचे दोन इफेक्ट काढून टाकायचे आहेत वरती देखील हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि त्यानंतर जो आता राहिलेला इफेक्ट आहे हा या ठिकाणी ग्रुप अँड मास्क आहे त्याच्या बॅकग्राऊंडला राऊंडेड रेक्टँगल दिसेल त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे वरचे दोन इफेक्ट काढायचे आहेत खालचे दोन या टाईपमध्ये ऑन करायचे आहेत ओके ऑन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हॉट कलर वगैरे फोटो मग ते बघायला भेटेल ओके त्याच्यानंतर काय करायचं आहे इमोजवरती यायचं आहे जाऊन फेड इन फेड आउट इफेक्ट जो आहे हा इथून कॉपी करायचा आहे आणि तोच इफेक्ट आपल्या वरच्या एस पी क्रिएशन टेक्स्टला द्यायचं आहे ओके इफेक्ट दिल्यानंतर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ जो आहे तो दिसून जाईल आता जस्ट काय करायचं तुम्ही बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये प्रिसेटमध्ये आल्यानंतर एक नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर बॅकग्राऊंडला इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी हॉट टोन लाईट लाईन जो आहे इफेक्ट लाँग प्रेस करून पूर्णपणे वरती घ्यायचं आहे आपल्या विडिओच्या वरती घेतल्यानंतर परत हा ऑन करायचा आहे जस्ट या ठिकाणी मी इथून ऑन करून घेतो याला तर ऑन केल्यानंतर तो अशा प्रकारे दिसून जाईल तर बघू शकता एकदम खास असा आपला इफेक्ट झालेला आहे जो इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला चालू आहे ओके त्याच्यानंतर इथून पुढं अशा प्रकारे तुम्हाला सर्व टेक्स्ट वगैरे शो व्हायला चालू होतील जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा व्हिडिओ रेझ्युलेशन टेन ईडी पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात